महायुतीमध्ये अजित पवार विधानसभेसाठी 70 जागांवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. 70 पेक्षा कमी जागा घेणार नाहीत असा निर्धार बैठकीमध्ये अजित पवार यांनी केल्याचं दिसतंय. आणि राष्ट्रवादीच्या 2019 सालच्या 54 विजयी जागांसह अधिकच्या 15 जागांची मागणी आता अजित पवार यांच्याकडून होतीये. भाजपा आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार असणाऱ्या पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, उस्मानाबाद, कळंबसाठी सुद्धा अजितदादा आग्रही आहेत असं दिसतंय. आणि या मतदारसंघात एक भाजपा आमदार तर इतर महाविकास आघाडीचे आमदार आहेत. आणि दादांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं पाहूया. ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीमध्ये विधानसभेच्या 70 जागा मिळाव्यात अशी मागणी अजितदादांनी केली आहे. 70 जागांच्या खाली जागा देणार नाही यावर अजितदादा ठाम आहेत. राष्ट्रवादीच्या 54 जागा विजयी जागांसह 15 ते 16 अधिकच्या जागांची मागणी आता होतीये. कोणत्याही विद्यमान आमदाराचा पत्ता न कापण्याचा अजितदादांचा निर्णय. भाजपा आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार असणाऱ्या जागांवर सुद्धा दादांनी दावा केलाय. पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, उस्मानाबाद, कळंबसाठी सुद्धा अजित पवार आग्रही आहेत. आमदारांच्या मतदारसंघात सरकारी योजनांच्या प्रचारासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे. आमदारांच्या मतदारसंघात सरकारी योजनांच्या प्रचारासाठी विशेष रणनीती असेल. अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय, विशेष रणनीतीचा उल्लेख आलेला आहे, नेमकं काय करणार आहेत आणि अधिकच्या 15 जागांची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे, त्यासाठी मोर्चे बांधणी आता कशी होईल? श्रद्धा, एक एक जर गोष्ट बघत गेलो तर जसं तू म्हटली की विशेष रणनीती आखलेली आहे, त्यात अजित पवारांनी काल युवती संघटनांची बैठक जी आहे ती बोलावली होती. आणि युवती संघटनाला किंवा मग युवतींना सांगण्यात आलेलं आहे की रांगोळी स्पर्धा घ्या आणि रांगोळी स्पर्धेत विषय ठेवा की आपण दिलेल्या योजनेचा, म्हणजे लाडकी बहीण योजना असू, एलपीजीची सबसिडी असू, या सगळ्या योजना आखत जे आहे त्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असेल. आता पुढे जाऊन जर पाहिलं तर जागा वाटपाचं सूत्र, काल अजित पवारांनी सांगितलेलं आहे की 70 पेक्षा अधिक जागांची जी मागणी करण्यात येणार आहे. सध्या आपण 2019 गणित पाहिलं तर 54 आमदार राष्ट्रवादी कडे होते आणि त्याच्यानंतर आता पुन्हा 15 ते 16 अधिक जागा मागून 17 आकडा जो आहे तो अजित पवारांकडून क्रॉस करण्याचा प्रयत्न जो आहे तो यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या सूत्रांमध्ये असणार आहे. आता पुढे जाऊन जर पाहिलं तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की अजित पवार अशा 5 जागेवर एकंदरीत इच्छा व्यक्त करणार आहेत, त्या 5 जागा त्यांच्याकडे नाहीयेत. त्यातल्या जर आपण पाहिलं तर जालना असेल, घनसावंगी असेल, गंगापूर असेल किंवा उस्मानाबाद, कळंबची जागा असेल या जागेवर, आणि या जागेवर अजित पवारांचे आमदार नाहीयेत किंवा मग राष्ट्रवादीचे आमदार नाही. सर आपण पाहिलं तर यात भाजपच्या 2 जागा आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 जागा आहेत आणि 1 शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली जागा. आणि या 5 जागेने अजित पवार जे ते इच्छुक असलेले पाहायला मिळतात. उस्मानाबाद कळंबमध्ये आपण जर पाहिलं तर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सूरतच्या टोलनाक्यावरून परत पुन्हा एकदा एकनिष्ठता दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे आले होते ते आमदार आहेत कैलास पाटील, त्यांच्या सुद्धा जागेवर अजित पवारांची राष्ट्रवादी इच्छुक असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे दादांचा हा 70 नारा आणि त्याच्यानंतर महायुतीत हा नारा मान्य होणार का हा महत्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संपूर्ण जनसन्मान यात्रा गुलाबी झालेली आहे, त्याच्यात महिलांना जनसन्मान यात्रा हा सुद्धा अजय महत्वाचा मुद्दा होता. आता काय होतं अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.